नवीन बदलून आलेले जिल्हाधिकारी हे आपल्या कर्तव्य दक्षतेबद्दल आणि कामाप्रती असलेल्या आपल्या निष्ठेबद्दल संपूर्ण राज्यभरात ओळखले जातात. नुकतीच त्यांच्या रायगड सिटी दौऱ्यात त्याची अनुभूती आली. भारतीय राज्यघटनेच्या राजशिष्टाचाराप्रमाणे कुठल्याही केंद्रीय मंत्र्याचा दौरा असल्यानंतर त्या ठिकाणचा प्रथम नागरिक असलेल्या जिल्हाधिकारी यांना संबंधित ठिकाणी उपस्थित राहावे लागते. त्याप्रमाणे अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांचा राळेगणला दौरा होता. त्यावेळी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी वेळेचा सदुपयोग केला. जिल्हाधिकारी म्हणजे जिल्ह्याचा प्रथम नागरिक असतो. केंद्र सरकारचा जिल्ह्यावर नियंत्रण ठेवणारा तो अधिकारी असतो. जिल्ह्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे एकवटलेले असतात. 2001 ते 2021 या दोन दशकांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात अनेक जिल्हाधिकारी आले आणि गेले. त्यामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवल्यामुळे काही लक्षात राहिले तर काहींना काळाच्या ओघात लोक विसरून गेले. ज्यांनी आपल्या कामाच्या वेगवेगळ्या शैलीमुळे लोकांच्या मनात घर केले होते अशांमध्ये या 20 वर्षांच्या कालखंडात उमाकांत दांगड, डॉक्टर पी अनबलगन, संजीव कुमार, रुबल अग्रवाल, अनिल कवडे, अभय महाजन, राहुल द्विवेदी अशी नावे अग्रभागी आहेत. यामध्ये राहुल द्विवेदी हे कडक शिस्तीसाठी ओळखले जात असत तर डॉक्टर पी अनबलगन हे नवनवीन योजना राबवण्यासाठी प्रसिद्ध होते. आताच अहमदनगरसाठी नव्याने रुजू झालेले डॉक्टर राजेंद्र भोसले हे कुठल्याही कामामध्ये वेळेचा उपयोग करून लोकांचे प्रश्न सोडवण्याबद्दल फार सजग असतात. नुकताच झालेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यात त्यांनी वेळेचा सदुपयोग करत वेगवेगळी कामे मार्गी लावली. डॉक्टर भोसले यांनी अण्णांच्या खोलीतच शासकीय कामकाज केले. पारनेरच्या तहसील कार्यालयाच्या शासकीय कामकाजाचा आढावा घेतल्याने जिल्ह्यात तो चर्चेचा विषय ठरला आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.